नमस्कार, मी प्रकाश गायकर। डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। एक आजार असा आहे जो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, तो म्हणजे मूळव्याध। मात्र या मूळव्याध नेमका कसा होतो, त्यावरती उपाय काय, याबाबत चर्चा करण्यासाठीच आज माझ्यासोबत सुश्रुत हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर मधुरा वाईद। सर, डिजिटल प्रभातमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। सर, पहिला प्रश्न अर्थातच मूळव्याध म्हणजे नेमकं काय आणि त्याचं निदान कसं केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संडासच्या जागेवर जे रक्तवाहिन्या असतात, त्यांचं जे रक्त वर घेऊन जाण्याचं कार्य आहे, त्याच्यावर जर दाब निर्माण झालं तर तिथले जे रक्तवाहिन्या असतात ते फुगून जातात। थोडक्यात त्याच्यामध्ये सूज निर्माण होते, त्याला आपण मूळव्याध असं म्हणावे। पण हे लोकांना माहीत नाही किंवा त्यांच्या लक्षात येत नाही। ते कधी लक्षात येतं? जेव्हा मोशन्स करताना, शौच करताना रक्तस्राव होते, वेदना होतात, तीव्र वेदना होतात, असह्य वेदना म्हणतो आपण त्याला, किंवा त्या जागेवर सूज निर्माण झाली, गाठ निर्माण झाली, तर त्यांना असं वाटतं की मूळव्याध झालेलं आहे। पण संडासच्या जागेवर, मलद्वाराच्या मार्गावर सुश्रुत आचार्यांनी, जे फादर ऑफ सर्जरी आहे, सुश्रुत इज अ फादर ऑफ सर्जरी, सो ही ऑलरेडी मेन्शन इन हिज टेक्स्ट। सुश्रुत संहितामध्ये सविस्तर वर्णन केलं आहे त्यांनी की आजार, मूळव्याधाच्या आजारामध्ये मलद्वाराच्या जागेवर वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात। मूळव्याध झालं, फिशर झालं, भगंदर, मग त्याच्यानंतर फायनोडल सायनस आहे जे मलद्वाराच्या वरच्या मार्गाला होतो, त्याच्यानंतर मग गुदभ्रंश आहे, मग त्याच्यानंतर ॲप्सेस आहे, विद्रदी म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये पूची पिशवीची गाठ तयार होते। तर वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळे आजार आहेत। मग याच्यामध्ये त्या महत्त्वाचं म्हणजे काय, निदान होणं महत्त्वाचं असतं। वेळेवर निदान जर झालं तर तुम्हाला मी सांगतो की पेशंट जे आहे पुढच्या स्टेजमध्ये जात नाही। आणि मलद्वाराच्या जागेवर जे लक्षणे असतात, वेदना, रक्तस्राव, सेम लक्षणे मूळव्याधाचीही असतात। गुदमार्गाचा जे कर्करोग सांगितलेलं आहे, कॅन्सर, अँडोरेक्टल कॅन्सर अँड पाईज इज हॅव्हिंग सेम सिम्प्टम्स। पीपल शुड नो दॅट, पीपल शुड कम फॉरवर्ड अँड डू द डायग्नोसिस। जे प्रॉक्टोलॉजिस्ट आहे, जे मलद्वाराचे तज्ज्ञ डॉक्टर आहे किंवा सर्जन्स आहे किंवा साधारण डॉक्टरही तपासणी करू शकतात, तपासणी करून त्याच्यावर निदान हे होणं महत्त्वाचं असतं। मूळव्याध या आजाराचं निदान नेमकं कुठं केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मलद्वाराचे जे तज्ज्ञ डॉक्टर असतात, ज्यांना प्रॉक्टोलॉजिस्ट असं म्हणतात, ते एक निदान करू शकतात, किंवा सर्जन्स असतात ते पण निदान करू शकतात। पण याच्यामध्ये मी माझ्या नेहमी पेशंटला सांगत असतो की जसं आपण साधारणतः एक ॲसिडिटी जरी झाली तर आपण गॅस्ट्रोस्कोपी करून घेतो, बरोबर? ॲसिडिटी झाली, पोटात गडबड होत आहे की लगेच लोक आजकाल गॅस्ट्रोस्कोपी या नावाचा रिपोर्ट काढून घेतात। तसंच मलद्वाराच्या आजारांसाठी, मलद्वाराच्या वरच्या आजारांसाठी, जसं की आपलं इंटेस्टाईन झालं, कोलॉन झालं, त्या आजाराच्या स्क्रीनिंगसाठी गॅस्ट्रोस्कोपीसारखं कोलोनोस्कोपी करतात। कोलोनोस्कोपी म्हणजे काय? मलद्वाराच्या जागेवरून आतमध्ये दुर्बीनच्याद्वारे तपासणी करणे। जर तुम्ही डाटा बघितलं तर कर्करोगामध्ये तिसऱ्या नंबरवर आहे गुदमार्गाचा कर्करोग। मी पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये, 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये बरेच पेशंट बघितले जे माझ्याकडे मूळव्याधासाठी येतात आणि आपण कोलोनोस्कोपी करतो आणि त्याच्यामध्ये असं समजतं की त्यांना कर्करोग झालाय, पहिल्या टप्प्यावर आहे, किंवा कॉर्न डिझीज झालाय, किंवा अल्सरेटिव्ह कोलायटीस आहे, किंवा कोलायटीस आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजतात। तर माझं आज गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभात या डिजिटल तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी आपली आतडींची, मलद्वाराच्या आजारांची एक निदान करून घ्यावी, दॅट इज कॉल्ड कोलोनोस्कोपी। ओके, ह्या निदानावर आपल्याला समजेल की आपल्याला नेमका आजार कोणता आहे आणि त्यानुसार उपचार आपल्याला करता येईल। सो कोलोनोस्कोपी इज अ स्टँडर्ड प्रोसिजर टू डायग्नोज द डिझीजेस इन कोलॉन, इन इंटेस्टाइन ॲज वेल ॲज रेक्टम एरिया। निदान होणं महत्त्वाचं आहे वेळेतच, त्यानंतर उपचार पद्धती काय आहे नेमकी याच्यावर? बघा, कसं असतं की मलद्वाराच्या आजारावर जे मूळव्याध सांगितलंय, फिशर सांगितलंय, फिशुळा सांगितलंय, याच्यामध्ये प्रत्येक जे शास्त्र आहे आपलं, मॉडर्न सायन्स आहे, आयुर्वेदिक सायन्स आहे, याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारची उपचाराची प्रणाली सांगितलेली आहे। विशेषतः मी एक आयुर्वेदिक सर्जन आहे, तर याच्यामध्ये औषधी चिकित्सा, क्षारकर्म, क्षारसूत्र आणि अग्निकर्म, नाउडेज पीपल आर कॉलिंग लेझर्स, तर ही सगळी पद्धत आहे। लोकांनी पहिले निदान करून घेणे आणि झाल्यानंतर मग पेशंटने ठरवावं की त्यांना कोणती उपचाराची प्रणाली करायची आहे, त्यांनी डॉक्टरकडे व्हिजिट करावं, त्यांची उपचाराची प्रणाली समजून घ्यावी आणि जसं सोयीस्कर असेल तसं त्याचा उपचार तातडीने करावं। तर उपचार हे बरेच प्रकारचे असतात।
त्याच्यामध्ये इन्फ्रारेड कॉग्युलेशन आहे, इंजेक्शन थेरपी आहे, क्षारसूत्रे, क्षारकर्म आहे, मग मॉडर्न सर्जरी आहे. एव्हरी प्रोसिजर इज हॅव्हिंग देअर ओन ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस. मूळव्यात म्हटलं की लोकांमध्ये गैरसमज पण बरेचसे असतात आणि काही लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. रस्त्याच्या कडेला कुठंतरी बुवा बाबा कोणतरी असतं, त्यांच्याकडून आयुर्वेदिक औषधं घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र यात अनेकदा फसवणूक झाल्याचं आपण ऐकलेलं आहे. तर याबाबत काय सांगाल? आता कसं आहे की मूळव्यात हे जे आजार आहे सगळ्या समाजामध्ये सगळीकडे आपल्याला बघायला दिसतं. तर काही काही जे लोक असतात फार शाय फील करतात, लाजतात, कोणाला सांगत नाही आणि त्याच्यामुळे ते काय करतात की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या औषधीची चिकित्सा बघत राहतात. मग जे शिक्षित लोक नाही आहे त्यांच्याकडे जाऊन काहीतरी औषधं घेणे, झाडीपालाचं औषधं घेणे, दॅट इज ओनली द थिंग व्हॉट आय एम सेईंग. की हे सगळं न करता एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये, आपल्या शेजारच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कोलोनोस्कोपी करणे, निदान करून घेणे किंवा प्रोक्टोस्कोपी करून घेणे आणि त्याच्यावर उपचार करून घेणे. सर, निदान पद्धती आपण बघितली, उपचार पद्धती आपण बघितली, मात्र प्रेक्षकांना अशी उत्सुकता आहे की बाबा हा आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. सिम्पल आहे, हे आजार होऊ नये म्हणून जे आपली दिनचर्या, रात्रीचर्या हे व्यवस्थित ठेवावी. सकाळी वेळेवर उठणे. आता आयुर्वेदामध्ये 4:30-5 ब्रह्ममुहूर्त सांगितलं आहे जे मलमूत्र विसर्जनाची वेळ आहे. आता मला सांगा तुम्ही किती वाजता झोपता. दॅट इज द थिंग. सो द डेली लाईफ शुड बी परफेक्ट. वेळेवर झोपणे, वेळेवर जेवण करणे आणि शौचची जी वेळ आहे आपली ठराविक ठेवणे, शौच करताना जोर न देणे, डोंट गिव्ह प्रेशर व्हाईल मोशन्स. आणि जर तुम्ही वेस्टर्न कोमोड वापरताय तर यू शुड पॉप अप युअर लेग्स. सर, आपलं हॉस्पिटल नेमकं कुठं आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये काय काय सोयीसुविधा आहेत रुग्णांसाठी? आपले 3 branches आहे. आपले 3 OPD clinics आहे, दॅट वी कॉल एज अन डे केअर सेंटर. तिथे तपासणी आणि त्याच्यावर आपण औषधी चिकित्साही देतो. तर शिवार चौकात एक पिंपळे सौदागरला आहे, देअर आय एम प्रॅक्टिसिंग सिन्स फ्रॉम 6 years. जुन्या सांगवीमध्ये शितोळे चौकात मी कमीत कमी 12 वर्ष झाली, तिथे माझी OPD आहे. हल्लीमध्ये आपण जाधववाडी चिखली तिथे आपण एक OPD चालू केली. बरेच लोकांचं असं होतं की या साईडला पण पाहिजे, माझे जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी आपण लास्ट ऑक्टोबर तिथे आपण चालू केलं. हे 3 clinics जोडणारा जिथे आपण बसलो आहे, दिस इज माय हॉस्पिटल. दिस इज माय 20-bedded हॉस्पिटल, एक्सक्लुसिव्ह ओनली फॉर ॲनोरेक्टल डिझिजेस. फक्त मुळव्यासाठी आपण उपचार करतो आणि इथे सोयीसुविधा म्हणजे काय, जे बाहेरचे पेशंट येतात आपल्याकडे, लांबून पेशंट येतात, त्यांना आपण राहण्याची सोय, 24/7 नर्सिंग सर्व्हिस, 24/7 आपण रुग्णाची सेवा करतो. आपल्याकडे जेवणाची सोय असते, फ्री मील्स टू माय पेशंट्स, अँड ॲट एव्हरी सॅटर्डे संडे आपल्याकडे फ्री OPD असते. आजच्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त मला एकच आव्हान करायचं आहे लोकांना की मलद्वाराचे आजार झाल्यानंतर तुम्ही तपासणी करणे आणि मग चिकित्सा घेणे, दॅट इज इम्पॉर्टंट. अँड फॉर तपासणी करणे, जर मलद्वाराचे तज्ज्ञ डॉक्टर आहे तर त्यांच्याकडून प्रोक्टोस्कोपी करून घ्यावी. आणि जर तुमच्याकडे हे 5 डॉक्टर अवेलेबल नाही आहे किंवा तुम्ही इच्छुक नाही आहे तर तुम्ही सरळ कोलोनोस्कोपी करून घ्यावं. आपलं जसं आपण गॅस्ट्रोस्कोपी करून घेतो, आपल्या शेजारच्या फॅमिली डॉक्टरला भेटावं, मलद्वारासाठी मला एक स्क्रीनिंग करून घ्यायची आहे म्हणून एक कोलोनोस्कोपी करून घेणे. कोलोनोस्कोपी करून घेतल्यानंतर तुमच्या समोर एक चित्र क्लिअर येणार की तुम्हाला नेमकं काय आहे काय नाही आहे, त्यानुसार आपण उपचार करू शकतो. तर हे होते सुश्रुत पाईल्स हॉस्पिटलचे डॉक्टर मधुराव. मूळव्याध झाल्यानंतर अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये न जाता अंधश्रद्धेला बळी पडतात, बुवा बाबा यांच्याकडून झाडपाल्याचं काहीतरी औषध घेतात, त्यातून अनेक पुढं व्याधींना सामोरं जावं लागतं. तर आपल्याला डॉक्टर साहेबांनी हेच सांगितलं आहे की असा काही आजार झाला तर लवकर तपासणी करा, निदान झाल्यानंतर योग्य उपचार घ्या.